त्यांच्यावरती असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल, प्रत्येकाला ती त्या ठिकाणी जी घटना होती त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे धिक्कार त्या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे. आम्ही सुद्धा आज विधिमंडळामध्ये प्रयत्न केला की त्या घटनेसंदर्भामध्ये आज विधिमंडळाच्या माध्यमातून एक ठराव झाला पाहिजे आणि त्या ठिकाणी त्या महिलांना संरक्षण मिळालं पाहिजे आणि त्या सरकारचा त्या ठिकाणी धिक्कार झाला पाहिजे मणिपूर सरकारचा. हा ठराव विधिमंडळामध्ये जर आम्ही बोलू इच्छितो, आम्ही महिला सदस्य सातत्याने आवाज करत होतो की आम्हाला एक एक मिनिट बोलू द्या अध्यक्ष महोदय, आणि आम्हाला या ठिकाणी सांगायला पाहिजे की दुर्दैवाने त्या ठिकाणी अध्यक्षांनी आमचं म्हणणं सुद्धा ऐकलं नाही. आम्ही त्यांना सातत्याने विनंती करत राहिलो परंतु त्यांनी आम्हाला प्रतिसाद सुद्धा दिला नाही आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही त्यांचा निषेध करून बाहेर आलेलो आहोत. अशा तऱ्हेने देशभरामध्ये ज्या महिलांवरती घटना होतात, दुर्दैवाने महिला मणिपूरची असेल, दिल्लीची असेल, महाराष्ट्राची असेल, महिला म्हणून आम्ही सगळ्या त्यांच्या बरोबर आहोत. अशा तऱ्हेने महिलांशी वर्तन होऊ नये आणि अशा तऱ्हेने महिलांवरती अत्याचार होऊ नये ही त्या ठिकाणची आमची भूमिका होती. परंतु दुर्दैवाने आज या विधिमंडळात सुद्धा महिलांना बोलू दिलं गेलं नाही ही आमची वत्या आहे. महिलांचा सन्मान, महिलांचा सन्मान हा देशाचा सन्मान आहे आणि ह्या देशामध्ये जर महिलांचा सन्मान होत नसेल तर मग मोठं महाभारत घडणार आहे हे तेवढंच सत्य आहे. वी ऑल टुगेदर वी ट्राय टू रेज द पॉइंट डिफेंडिंग द रिस्पेक्ट ऑफ द वुमेन इन मणिपूर. मणिपूर इज अ पार्ट ऑफ दिस कंट्री. अनफॉर्च्युनेटली दिस House did not let us raise the issue. They did not give any one of us even a second to talk about it. We are in a democracy, and in a democracy, if this is the kind of treatment the opposition is going to have, if we are not going to raise the issues of atrocities committed towards women also, then what is the point? Are we living in a democracy or is it dictatorship? काल जो व्हिडिओ व्हायरल झाला तो अंगावर शहारा येणारा असा हा व्हिडिओ व्हायरल झाला. ही घटना 4 मेला मणिपूरमध्ये घडली आणि ज्या पद्धती त्या महिलांना ट्रीटमेंट, त्यांची जी गँग रेप झाली, भावाला मारलं गेलं ऑन द स्पॉट, वडिलांना पण मारलं गेलं आणि मग त्या महिलेला काय करावं ह्या लोकांनी तिला परेड केलं नग्न अवस्थेत. शी वॉज परेडेड आणि गँग रेप्ड. असं जर आपल्या देशात होत असेल तर आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी वी नीड टू हँग आर हेड्स इन शेम. लाजीरवाणी गोष्ट आहे. आज काँग्रेस जणांसाठी नाही, बीजेपी जणांसाठी नाही, पण आपल्या देशासाठी ही अतिशय, ॲज अन इंडियन्स वी आर हँगिंग आर हेड्स इन शेम. कारण का आज प्रोग्रेसिव्ह सोसायटी म्हणून आपला देश आहे, पण मोदीजी ह्या देशामध्ये आल्यापासून त्यांची जी विचारसरणी आहे, जी महिलांच्या विरोधातली विचारसरणी आहे, तेव्हापासून आपली सोसायटी ॲज इंडिया आपण रिग्रेसिव्ह झालो आहोत. अनफॉर्च्युनेटली हा फक्त मणिपूरचा विषय नाही आहे, पण हा जगात आपल्या देशाच्या प्रतिमेचा विषय आहे. आणि इथे काय होतं, पार्लिमेंटमध्ये मोदीजी त्याबद्दल बोलायला तयार नाही आहेत. इथे महाराष्ट्र विधानसभेत आम्ही फक्त 1 मिनिटं हा विषय मांडण्याची परवानगी मागितली अध्यक्षांकडून, तर त्यांनी आम्हाला डिनाय केलं. ह्याचा अर्थ त्यांची मानसिकता आणि गांभीर्य, दे हॅव नो सिरियसनेस अबाउट द इश्यू ऑफ विमेन इन आर कंट्री, ही अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे. ह्यामध्ये आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की आपण नेमकं कुठे नेऊन ठेवलं आहे हा देश आणि मणिपूर. आणि म्हणून आम्ही आज सभा त्याग केली आणि हे जे आंदोलन आहे, हा जो निषेध आहे, तो आम्हीच नाही पण तुम्ही पण ह्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि ह्याच्यामधली जी सेन्सिटिव्हिटी आहे ती सगळ्यांची बाहेर आली पाहिजे अशी आम्ही विनंती करतो. आणि मोदीजी आणि भाजप सरकारची कडी निंदा करतो, क्रिटिसाइज करतो आणि त्यांचा निषेध ह्या व्यासपीठावर आम्ही करत आहोत. 4 मेला झालेली घटनेचा FIR आणि जी केस आहे ती 0 FIR, तो कधी झाला? परवा झाला. म्हणजे दुर्दैवाने या देशामध्ये लोकशाही आहे का? दुर्दैवामध्ये या देशामध्ये महिलांचा आवाज ऐकला जातो का? आणि जर कोणी आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो लोकशाहीमध्ये, विधिमंडळामध्ये, त्याचा आवाज कसा दाबला जातो हे आपण सगळेजण बघत आहोत. एक बात बताना चाहता हूँ कि हमारी भगिनियों ने, हमारी जो महिला सदस्य हैं, त्या महिला सदस्यांनी विधानसभेच्या अध्यक्षांना हा मुद्दा तिथे 5 मिनिटं उपस्थित करून द्यायची विनंती केली. अध्यक्षांनी तुम्ही कुठल्या नियमांकडे आलाय वगैरे असं विचारलं. मला आपल्याला सांगायचं आहे, त्या सुप्रीम कोर्टानं कुठलाही खटला नसताना या घटनेची सो मोठं दखल घेत त्यांनी पंतप्रधानांचे कान उघडलेले आणि त्यानंतर पंतप्रधानांना 2.5 महिन्यानंतर बोलावं लागलं. आज जर सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसला सो मोठं या घटनेची दखल घ्यायला त्याविषयी वाटली तर आज
विधानसभेच्या अध्यक्षांना आमच्या महिला सदस्यांना 2 मिनिटं हा प्रश्न उपस्थित करायला काय अडचण होती. त्यामुळं या घटनेचा या सर्वांच्या महिला सदस्यांच्या बरोबर आम्ही सर्व निषेध करतो. दुसरा मुद्दा, ही घटना 4 मेच्या सुमारास घडलेली आहे. या घटनेची माहिती ही सगळी केंद्रीय गृहमंत्रालयाने पंतप्रधान कार्यालयामध्ये गेली. पंतप्रधानांचा आंतरराष्ट्रीय महत्त्वाचा दौरा होता. पंतप्रधानांनी आणि गृहमंत्र्यांनी ताबडतोब इंटरनेट बंद केलं. ही माहिती कुठं बाहेर जाऊ नये, त्यामुळे ही घटना कुणाला कळली नाही. 2.5 महिन्यानंतर त्यावर आता FIR झालेला आहे. कुणीतरी ती क्लिप बाहेर आणली आणि आपल्या सर्वांना दाखवली, खरं म्हणजे मीडियाचं अभिनंदन केलं पाहिजे. याचं आम्हालाही कळलं नसतं काय झालं ते. हे दडपून टाकायचा प्रयत्न मोदी सरकारकडून केला गेला. 2.5 महिने मोदीने एक अवाक्षर्याबद्दल काढले गेलं नाही. आणि सुप्रीम कोर्टाच्या स्ट्रिक्चर्स नंतर, मग काल पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मोदी काहीतरी बोललेले आहेत, पण अजूनही संसदेमध्ये या विषयावर चर्चा झालेली नाही. आमची मागणी आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये या प्रस्तावावर चर्चा झालीच पाहिजे. हिंदी में मैं एक चीज हिंदी बोलू. सुप्रीम कोर्ट ने जब कहा कि मणिपुर की घटना जो है उसके निषेध में जो है, हमने आज विधिमंडल में कहा कि हमें एक प्रस्ताव करना है. जिस तरह से यह घटना 4 मई को हुई, और आप सबको मालूम है कि मीडिया के माध्यम से यह घटना को उजागर किया गया. मानुष की को बिल्कुल हमको सबको शर्मसार करने वाली यह घटना है, क्योंकि इस घटना के माध्यम से एक बार वापस साबित हो गया कि जिस तरह से केंद्र की सरकार और राज्य की मणिपुर की सरकार किस तरह से काम कर रही है. जिस तरह से महिलाओं को उस जगह पे आपको मालूम है कि नग्न घुमाया गया, विविध उनके साथ अवस्था में व्यवहार किए गए, ये किसी भी इंसान को अच्छे नहीं लगेंगे. राजनीति से परे महिलाएं होती है, और इसीलिए आज हमने ये मुद्दा रखा कि महिला के सम्मान में हमको यहाँ पे बात करनी चाहिए, उस सरकार का धिक्कार करना चाहिए. जब जैसा आपको भी पता है कि कोर्ट ने कहा है, सीजे ने कहा है, चीफ जस्टिस जी ने, कि इसके ऊपर सुमोटा केस होनी चाहिए और देश के प्राइम मिनिस्टर ने इसके ऊपर एक्शन लेनी चाहिए. कोर्ट उसका कॉग्निजेंस ले रहा है, लेकिन मुझे लगता है कि देश के प्राइम मिनिस्टर ने सिर्फ 30 सेकंड बात की. तो मैं ये कहना चाहती हूँ कि जब देश की महिलाओं पर इतनी बड़ी आपत्ति आती है, तो देश की महिला करके हम सब लोग साथ में मिलकर काम करते हैं, और सब लोग साथ में मिलकर एक साथ है. ये सवाल सब महिलाओं का है, और महिला के सम्मान के लिए आज हमने एक ठहराव मानने की बात की, तो अध्यक्ष जी ने हमें 1 मिनट बोलने का मौका नहीं दिया. हमको बात करने के लिए हम अध्यक्ष से बार बार कहने लगे, सर हमको 1 मिनट बोलने का मौका दीजिए, लेकिन उन्होंने हमको बोलने का मौका नहीं दिया. लोकशाही में विरोधी पक्ष का काम है, लेकिन महिला की बात आए तो सत्ताधारी का भी काम है कि इसमें शामिल हो और ये ठहराव किया जाए. और इसीलिए हमने उनसे कहा कि 6 तारीख, आज अब आपको मालूम है कि 8 तारीख को सब महिलाओं को भाषण करने देते, तो महिला दिन सिर्फ इसी दिन नहीं होता, 8 मार्च के दिन महिला के अवसर पे जब हम बात करना चाहते हैं, तो आप उनके अवसर पे हमको बात भी नहीं करने देते. तो हम अपना निषेध करके यहाँ पे आप सबके सामने आए हैं, लेकिन ये आवाज कभी दबेगी नहीं. ये आवाज अभी आपको मालूम है कि महिला की है, हर महिला के सम्मान में हर भारत का भाई खड़ा होगा. आपल्या आमच्या भगिनींना अध्यक्षांनी सांगितलं की तुम्ही कुठली नोटीस दिली आहे. प्रश्न नोटीसीचा नाही आहे, प्रश्न संवेदनांचा आहे. तुम्हाला जर मणिपूरच्या घटनेचा वेदना होणार नसतील, तर तुम्ही महाराष्ट्रात राहण्याच्या लायकीचे नाही. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. आपल्या नातेवाईकांनी महिलेचा छेड केली म्हणून त्याचं सरकलम करणाऱ्या शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. यांना वेदना नाही, संवेदना नाही, यांना फक्त सत्ता सत्ता सत्ता, याच्याशिवाय काही दिसत नाही. आणि म्हणून त्यांचा धिक्कार करून आम्ही सगळे बाहेर पडलेलो आहोत. सवाल यह है कि सुप्रीम कोर्ट कॉग्निजेंस लेता है, उसके बाद सुप्रीम कोर्ट के कॉग्निजेंस के बाद ये सारी बातें सामने आती है. दूसरा ये, प्रधानमंत्री जब 20 सेकंड के अपने स्पीच में ये भी कहते हैं कि राजस्थान और छत्तीसगढ़ का उल्लेख करते हैं, तो वहाँ भी पॉलिटिक्स नहीं कोशिश. देखिए, ये इतनी घिनौनी बात है. जैसे मैंने कहा कि जब यह घटना घटी, उसके बाद प्रधानमंत्री के कुछ विदेश दौरे थे, और ये घटना केंद्र गृह मंत्री के पास पहुंची, तो उन पहला निर्णय लिया कि इंटरनेट को बंद किया जाए, और इसके बारे में कोई बोलेगा नहीं. चुप्पी साधने का निर्णय हुआ. अमित शाह मणिपुर गए थे, लेकिन कोई FIR नहीं हुआ, इस घटना का कोई जिक्र नहीं हुआ. और प्रधानमंत्री ने जो भी वक्तव्य दिया है, उसमें और राज्यों की बात करते हैं. क्या मणिपुर की घटना का समर्थन कर रहे हैं वो? हमारी मांग है कि मणिपुर की सरकार को प्रधानमंत्री तुरंत बर्खास्त करे. 2017 का वीडियो आपने देखा होगा, 2017 का प्रधानमंत्री का ट्वीट आपने देखा होगा, उन्होंने मणिपुर के बारे में क्या कहा है.
कि जो सरकार लॉ एंड ऑर्डर नहीं संभाल सकती उसको सत्ता में रहने का कोई अधिकार नहीं है। ये खुद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने 2017 में कहा था। आज क्यों नहीं हम अपनी बात पे अमल करते। हमारी मांग है कि मणिपुर की सरकार के राज्य सरकार के खिलाफ तुरंत कार्रवाई की जाए और जो सुप्रीम कोर्ट ने जो 100 वोटों मुद्दा उठाया है और प्रधानमंत्री को डांट लगाई है कि भारत सरकार क्यों चुप्पी साधे बैठी है और आज विधानसभा में हमारी महिला भगिनी सदस्यों को 2 मिनट बोलने नहीं दिया जाता। हम चाहते हैं कि विधानसभा की सरकार की ओर से विधानसभा में प्रस्ताव लाया जाए। प्रश्न 2017 फरवरी सवाल इस बात का है कि वो मणिपुर की महिला इसलिए नहीं, वो महिला है इसलिए भी नहीं। हम कोई भेदभाव नहीं करते पुरुष और महिला में। बात यह है कि जिस देश के संविधान में सबको समानता है उसमें महिला अलग की क्यों की जाए। उनकी लड़ाई हमने लड़नी चाहिए, हम लड़ रहे हैं। लेकिन उस लड़ाई के लिए जब हम महाराष्ट्र में बात करते हैं तो हमें बात नहीं करने दिया जाता है। मणिपुर में किसी को बात नहीं करने दिया जाता है। पूरे देश में आप सभी को चुप बिठाओगे क्या? एक महिला को जिस तरह से विवस्त्र किया गया, जिस तरह से उसको रेप किया गया, कि या ये जात पात धर्म के ऊपर जाके महिला नहीं सोचेगी? हमारी घर की माँ बहनें भाई नहीं सोचेंगे कि इस देश में अब महिला सुरक्षित नहीं है? ये क्या बात हो रही है? हमारे अध्यक्ष हमारे बहनों से पूछते, हमको पूछते, कुटले कौन से कलम से आप आए? अरे भाई संवेदना है कि नहीं? देखो तो अतुल भातखल ने 2 दिन पहले ट्वीट किया है, वो कहते हैं कि अगर सर्वोच्च न्यायालय को ही अगर इस तरीके से चलाना हो, डिक्टेट करना हो, फिर संसद और चुनाव की जरूरत। ये टिपिकल मनुस्मृति है कि सर्वोच्च न्यायालय कौन होता है मणिपुर के बारे में बात करने के लिए? शर्म भी नहीं आती है कि सर्वोच्च न्यायालय नहीं बोलता तो FIR भी नहीं होता। ये कितनी लज्जास्पद गोष्ट है कि सर्वोच्च न्यायालय कौन है? असे जर BJP सदस्य विचारणार असतील तर ह्या महाराष्ट्रात या देशात होणार काय? अरे सर्वोच्च न्यायालय मध्ये पडलं म्हणून FIR तरी झाली? सर्वोच्च न्यायालय मध्ये पडलं नसतं तर काहीच झालं नसतं। लाज वाटते लाज। सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारालाही आता तुम्ही त्याच्यासमोर प्रश्नचिन्ह उभं करणार? मैं आप सबको प्रधानमंत्री का वो वीडियो दिखाने जा रहा हूँ और अगर आप तक पहुँचे तो आप उसको सुनिए जरा। मणिपुर के बारे में प्रधानमंत्री क्या कह रहे हैं? मोबाइल वरती घ्या बघा। मणिपुर को बर्बाद किसने किया? दिल्ली में कांग्रेस की समय थी और मणिपुर में सरकार थी और मोदी जी पूछ रहे हैं मणिपुर को बर्बाद किसने किया। अब हम पूछते हैं मोदी जी को, अब मणिपुर को बर्बाद किसने किया?